गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला। सरकारने दिलेल्या सूचनेनुसार घेतल्याचं सुशीला चिरमुरे यांनी सांगितलं। पावसावरली आमची शेती होते, शेतामुळे काही एकदा पाऊस लागायचा, एकदा जायचा, पिकं व्हायची, सगळी मुलं सगळीच आम्ही नाराज होणार, नाराज होत्याला बघून भाव काढायची निर्णय घेतले। मग आज काढायचं, उद्या काढायचं, मग असं ढकलच थोडं दिवस। मग हे काय बंदी आली भारताला म्हटल्यावर मुलं आली घराकडे, आल्यावर तर मग पाडव्याच्या मुहूर्ताला मुहूर्त केला आम्ही, आणि त्यात काही काढायला सुरुवात केली। 6 महिन्यात भावीत पाणी झरा लागला आम्हाला छोटासा, मग त्या झऱ्यामुळं आता जास्ती पाणी मिळेल आम्हाला म्हणायचं ही अशी आहे, आणि अजून काम सुरुवात आहे। धुळप्पा चिरमुरे खुदाई करायचे तर सुशीला या खोदलेले दगड माती पाटीत भरून बाजूला टाकायच्या, मुलगा अजित विहिरीतला मुरून बाजूला करायचा। सुमारे 2 महिन्यांच्या परिश्रमानंतर 20x20 ची 15 फूट खोली असलेली विहीर तयार झाली, आणि 16 फुटांवर विहिरीला पाण्याचा झरा लागला। कित्येक वर्ष पाण्याअभावी पिकं वाळून जायची, आता विहिरीला पाणी लागल्यानं हा प्रश्न सुटलाय अशी समाधानाची भावना अजितनं व्यक्त केली। शेतीला पाणी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय, पण लहान झरा लागल्यामुळे मी खुश आहे आता, कारण मला लहान विहीर काढलेलं समाधान आहे। 2 महिने दररोज कष्ट केले तेव्हा झरा लागलाय, जोपर्यंत पूर्ण पाणी लागत नाही तोवर थांबणार नाही असा निर्धार धुळप्पा यांनी व्यक्त केलाय। 2 महिने धरल्यापासून आमचा आम्हाला कष्ट मिळा लागला, लईनी थोडा आम्हाला जरा आशा लागला। झरा पडल्यानंतर चांगलंच पाणी अजून योजना करायचा आमचा अजून निर्णय चालू आहे। एकंदरीतच चिरमुरे कुटुंबियांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करता येतो हे दाखवून दिलंय। राहुल गडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।